नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण चौरस आयत या उपघटकातील स्तर दोन मधील काही नमुना उदाहरणे समजावून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालील आकृतीतील एकूण शिरोबिंदू कोण व बाजू यांची बेरीज किती सुरुवातीला शिरोबिंदू मोजूया शिरोबिंदू म्हणजे कोपऱ्यावरचे बिंदू वरच्या दिशेने पाहिलं तर एक दोन तीन आणि चार खालच्या दिशेनेही एक दोन तीन आणि चार असे चार कोपरे आहेत आणि मध्ये किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच आहेत पहा म्हणजे वरच्या बाजूला चार मध्ये पाच आणि खालच्या बाजूला चार किती झाले चार आणि पाच नऊ नऊ आणि चार तेरा तेरा हे झाले शिरोबिंदू आता कोण किती आहेत मोजूया प्रत्येक चौरसामध्ये किंवा चौकोनामध्ये चार आहेत मग चौकोनं किती आहेत एक दोन तीन चार चौकोन आहेत चारी चौक सोळा सोळा हे झाले कोण आणि आता शेवटी बाजू मोजूया प्रत्येक आकृतीला चार बाजू आहेत म्हणजे चारी चौक सोळा सगळ्यांची बेरीज करूया सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस आणि तेरा पंचेचाळीस म्हणजे उत्तर येणार आहे पंचेचाळीस बरोबर आहे आणि आता दुसरा प्रश्न पाहूया खालील आकृतीतील बाजूंची संख्या ही कोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता इथं बाजूंची संख्या मोज यादी लहान त्रिकोण जर आपण घेतला बा मी आधी वरचा जो त्रिकोण आहे त्याच्या बाबतीत बोलत आहे किती बाजू असणार आहे त्याच्यामध्ये तर आडव्या दोन बाजू तर दिसत आहेतच अधिक ज्या तिरक्या बाजू आहेत त्याच्यामध्ये इथं मध्ये आणखी शिरोबिंदू असल्यामुळे तीन भाग झाले पहा म्हणजे मी एका एक बाजूला इथं दाखवत आहे एक दोन आणि तीन तसं इकडच्या बाजूला एक दोन आणि पूर्ण तीन ह्या तीन या तीन तीन आणि तीन, तीन, तीन सहा आणि आडव्या दोन अशा मिळून एकूण आड झाल्या आता खालच्या आकृतीचं पाहूया इथं देखील पहा आडव्या धरताना दोनच धरायच्या कारण ही तिसरी धरलेली आहे आपण आधीच आता तिरक्या बाजूंचा विचार करूया एक दोन तीन चार दोघा दोघांची मिळून पाच आणि शेवटचा तिघांचा मिळून एक सहा इकडच्या बाजूला सहा आहे तसे इकडे पण सहा असणार आहे सहा आणि सहा बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि आठ बावीस हे मिळाले आपल्याला बाजूंची संख्या आता कोणाची संख्या पहा कोण किती आहेत पुन्हा एकदा मोजून पहा तर कोण मोजणे अवघड नाही वरील आकृती तीन खालील आकृती चार चार आणि तीन सात झाले आता तशीच आकृती खालच्या बाजूला आहे इथं देखील चार चार आणि तीन चार आणि चार आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि सात एकूण झाले अठरा म्हणजे बावीस वजा कोणाची संख्या आहे अठरा वजा केली तर उत्तर येईल चार दोन है। उत्तर आलेलं आहे उत्तर चारच बरोबर आहे इथं चुकून दोन दिलेलं आहे म्हणजे उत्तर येणार आहे चार ठीक आहे धन्यवाद